सर्वशता पाश देवे याचा दया लागला. नमस्कार मित्रांनो, मी समीर सावंत, माझ्या मी तोंड उमरकर युट्यूब चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचा स्वागत करते. तर मित्रांनो, आज दिवसभरात भाडी होती बऱ्यापैकी, आणि आत्ता मी जातो आहे सरमळेमध्ये, पण जरा लेट असा. ते काका बोलले ज्यांका सोडूचा हा त्यांका जरा उशीर जातलो, तर म्हटलं ठीक असा. तर मित्रांनो, तुमका आता मी डायरेक्ट सरमळेमध्ये भेटतो आहे. सरमळेमध्ये असा जत्रा, आणि जत्रेत गेल्यानंतर कोणाकडे जातलं आहे ता पण तुमका बघू गावतलं. आणि सरमळ्याची जत्रा जरा अशी दाखव आहे, एक अर्धो तास रोवतलं आहे मी, जा पण शूट करू गावात, तिथे शूट करतलं आहे आणि नंतर मग घरा येतलं. येताना जरा बघूया, बांधाच मिळतले कारण पूर्ण जंगल एरिया हा जंगल जाताना जाताना जातले, कारण ती सोबत असतं वाडा रोवतले, सकाळी येतले जत्रा असल्यामुळे. चला बघूया किती वाजता कोण येतात तो बघूया. मधल्या वेळेत काही भाडी गावली तर आता भाडी पण मारतलं आहे, आणि नंतर मग सरमळे जत्रेकच तुमका भेटाया. मित्रांनो, उस्पात इल्ले उस्पात बाडा घेऊन पुन्हा एकदा थंडी लागता, थंडी भरपूर या, आणि तांबिलो त्याच्या ह्याच्यात तर अजून लागता. जास्त करून प्रवास करू तो टाळी होता दिवसभर, पण असा नाही म्हटला पोटा पाण्याचा प्रश्न असा ना. तर मित्रांनो, नाक पॉइंटर गच्च बांधलंय. आता मी असं दोडा मार्ग पेट्रोल पंपवर इले, पेट्रोल घालून म्हटलं त्यांका बाजारात जरा ठेवले काका काकी असं त्यांका. आता तुमका डायरेक्ट जाऊन फेत भेटतोय सरमळ्यामध्ये, कारण भाडा असल्यामुळे वाटेत काय शूट करू शकतो, रात्रीची इतकी क्लिअरिटी नाही. आता बल्पापुढे थांबतो असं कधी कधी करूचा पडता, तर मी तुमकं डायरेक्ट हे भेटतं. जरा असं दाखवतलं माझ्यासोबत रोवतलं अर्धा तास, आणि काकांक सरप्राईज भेट देऊची आमची सरमळ्या झाजवाले का झाजवाले काका सावंत काका. चला मित्रांनो, सरमळ्यात तर पोचलोय. सावंत काकांकडे जाऊया, बघूया ओळखतात काय. मित्रांनो, काकांकडे सुद्धा जाऊन गेलो मस्त पैकी, जेलू खाजा दिला का घेतला, आता देवळाकडे जातो ना. पालखी निघतली बाहेर, तर म्हटलं ती बघूनच जाऊया. आता परवशता पाश देवे जाचा गया लागला, परवशता पाश देवे जाचा गया लागला, परवशता पाश देवे जाचा गया लागला. अतुली खात मालक घर काम, अतुली खात घर काम, भणती तोड प्याला, परवशता पाश देवे जाचा गळा लागला, परवशता पाश देवे जाचा गळा लागला, परवशता जदैवे जाचा गळा लागला. मातृभूमी जाची जाला, मातृभूमी जा
जाची त्याला मातृभूमी जाची त्याला भूत पंदिशारा परवशता पाश देवी ज्याच्या गळाला जरा परवशता पाश देवी ज्याच्या गळाला जरा ज्याच्या गळाला जरा Yeah.
ee kara
चला तर मित्रांनो, 12:15 वाजले. आता पालखी आतमध्ये गेली देवळात, पूर्ण म्हटलं पालखीच आपण बघून जाऊया आता इलू जितक्या दूर. तर कारण या जत्रेत मी बऱ्याच वेळा इलो आहे, भाड्याच्या निमित्तान तर खूप वेळा, आणि यंदा इले ते म्हटलं ह्याचं पण एक ब्लॉग बनवूयाच. तर तुमका पुढे उजवाडात गेल्यानंतर भेटते आणि सविस्तर बोलत आहे तुमच्याशी. चला तर मित्रांनो, 12:12 वाजले आणि आत्ता मित्रांनो पालखी आतमध्ये गेली. तसं मी बाहेर पडलो आहे आता मेन रोडला असं, इकडसून इकडे बावळट सातोळी मार्गे दांडोलीत बाहेर पडा गाव होता, आंबोली मार्ग आंबोलीसाठी जाऊ. येऊन अशा धाब्याजवळ थांबलेलो आहे, धाबून आहे ॲक्च्युली हो कॅज्यू फॅक्टरी आउटलेट आहे. तर ही सरमळेगावची श्रीदेवी भगवती मातेचं जत्रोत्सव असतात. तर मित्रांनो, या गावातले कोण असाल सरमळे तालुका सावंतवाडी तर नक्की कमेंट करून सांगा. भाड्यानिमित्त येईल तर अचानक भयानक म्हटलं प्लॅन झालं होतं, म्हटलं व्लॉग आपण एक बनूया. तर मित्रांनो जास्त काय शूट करू ना, फक्त पालखी शूट केलं कारण लेट पोहोचल्यामुळे बाकीची दुकानं वगैरे मागे काय शूट करू गाव ना. त्या काकांकडे जे गेलो आहे सावंत काकांकडे आमच्या मस्तपैकी जेल आहे. तर मित्रांनो कोकणातली जत्रा सध्या आपली सिरीज चालू आहे, तर म्हटलं इकडे इल्लेलं आहे या गावात, तर म्हटलं तुमका इकडची पण जत्रा दाखवूया. तर मित्रांनो हो व्हिडिओ तुमचं कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर न्यूजचा चॅनल सबस्क्राईब करा, बाजूची बेल ऐकून दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ टाकतले तेव्हा नोटिफिकेशन तुमका सगळ्यात अगोदर मिळतली. चला तर मग भेटूया पुढच्या एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत मित्रांनो हो बघा, देऊळवाडी जिल्हा परिषद शाळा नांगर तासवाड दाबीळ इकडे जावं आहे. ते बोलो आता पालखी वगैरे झाला तशी योग लागले. तर मित्रांनो वाफोलीमध्ये पोचलं, हा योग आपला मित्र असा स्वरूप गवस म्हणान तो पण जत्रेत येणार होता त्यांच्या गावात. मित्रांनो देव पण असा काहीतरी कार्यक्रम, त्यामुळे बाहेर सीमा ओलांडून जाऊ शकत नाही, त्या लागत तो योग ना. त्याची मावशी हा बोललेलो मगाशी, मी नेट येताना नेट पूर्ण चालू ठेवलेलं कारण तिकडे रेंज नाही आहे ना सरमळे गावात. तर तिथं थंय गेल्यानंतर मेसेज बघलेला आहे मी, फायनली एकदाचं बांध्यात येऊन मित्रांनो पोचलो. तर मित्रांनो वाजले एक, अजून मी बांध्यातच जाऊ. आता तुमका डायरेक्ट 0 मिनिटात भेटते जाऊन दोडा मार्क. तिची बरोबर 1:30 वाजले मित्रांनो आणि आता पोचलो आहे मी दोडा मार्गात. नाक जाम झाला सर, त्या सकाळी उठाच जाताना नाही मी इकडचं परिसर लागेल तुम्हाला रात्रीचं. मित्रांनो हल्ली मस्त सुशोभीकरण झाला आपलो गांधी चौक. आणि मित्रांनो आजमध्ये मी देवळात अशासाठी जाऊ ना की मी खाल्लेले दुपारी मासे आणि भाड्याचा तेव्हा काय ठरंग नसला, संध्याकाळी ठरला. चला बाय बाय.